ट्रस्टची सुरुवात केली तेव्हा पहिल्या कार्यक्रमाच्या वेळी फक्त 300 लोकांचा सहभाग होता. आज या महाआरोग्य शिबिरासाठी यूएस फार्मास्युटिकल लिमिटेड, वालावकर हॉस्पिटल डेरवन, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, इंडियन कॅन्सर सोसायटी, जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर डॉक्टर असे जवळपास 350 मेडिकलचा स्टाफ उपलब्ध असून BMD ची तपासणी, हिमोग्लोबिन, अॅनिमिया, डायबिटीस, BP, कॅन्सर व विविध तपासण्या व मशिनरी उपलब्ध असून त्याचे औषधाचे वाटप केले जाणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये राणे साहेबांनी कासारा येथे गारमेंट उद्योग, अडाळी MIDC, विमानतळ, सिव्हल सारखे प्रकल्प आणले, रेडीपोर्ट सारखा प्रकल्प आणला, पण आज प्रत्येक ठिकाणी विरोध होताना दिसतो. रेडीपोर्टचा विरोध मी जवळून बघितला. संदेश पारकर आम्ही रात्ररात्र लोकांच्या घरात फिरलो. जेव्हा संदेशजींनी प्रवेश केला तेव्हा वाटलं होतं की रेडीमध्ये विरोध संपला, पण मला शेवटपर्यंत समजलं नाही की रेडीमध्ये विरोध का झाला आणि हा एक शोधाचा विषय आहे. रेडीतील लोकांची जर घरांजात हा प्रकल्प होत असेल तर मी आजही सांगतो की रेडीतील रेडीपोर्टचा प्रकल्प हा झालाच पाहिजे, कारण तो या पंचकृषीसाठी फायद्याचा होणार आहे.